नमस्कार, मी सरोजाताई बोधनकर. सायकेदार बोधनकर या चॅनल मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण वारकरी संप्रदायातील कीर्तनाची ठाईची चाल पाहणार आहोत आणि त्या चालीवर वाजवला जाणारा टाळ कसा वाजवायचा हे सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यासाठी आज माझ्यासोबत पखवाजाच्या साथीला दशरथ डोपे हे इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. यापूर्वी आपण भजनी ठेका आणि त्यावर वाजवला जाणारा टाळ ह्याबद्दल सविस्तर माहिती पाहिली होती. त्या व्हिडिओमध्ये आम्हाला भरपूर जणांच्या अशा कमेंट्स आल्यात की तुम्ही ठाईची चाल म्हणा आणि ठाईच्या चालीवर वाजवला जाणारा टाळ आम्हाला सांगा. त्याकरिता मुद्दाम आज आपण ठाईची चाल आणि त्यावर वाजवला जाणारा टाळ हे सविस्तररित्या पाहूयात. ठाईची चाल म्हणण्यासाठी मी संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि राग भीमपलासवर आधारित हेची थोर भक्ती आवडते देवा हे सुरुवातीला तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. त्यानंतर आपण सविस्तररित्या कशा प्रकारे टाळ वाजवायचा हे पाहूया. Ah, 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 ah
होता मी हा जो अभंग थाईच्या चालीमध्ये गायला तो कीर्तनामध्ये गात असताना प्रत्येक गायक आपला आपल्या मतीप्रमाणे त्याच्यामध्ये आलापी आणि स्वर विस्तार करत असतो. मी मुद्दामच ही चाल गात असताना आलापी केलेली नाहीये, कारण आलापी जर केली तर त्या ताळाच्या मात्रा तुम्हाला लक्षात येणार नाहीत, म्हणून मी साध्या पद्धतीने संपूर्ण चाल गायलेली आहे. तर आता आपण ह्या चालीवर वाजलेला जो मृदंगाचा बोल आहे त्याच्या मृदंगाचा बोल आपण कसा वाजला ते पाहूया, आणि त्यानंतर त्यावर ताळ कसा वाजवला ते पण पाहूया. तर आता मी तुम्हाला मृदंगाचा बोल कसा असतो ते मात्रेमध्ये आणि बोटावर तुम्हाला मोजून आणि करून दाखवते. तर ह्या मात्रा आहेत 8. मागे आपण पाहून गेलेलो आहोत 2-3 व्हिडिओ मध्ये. कुठलाही जरी भजनी ठेका असेल, मग तो विलंबित असो अगर द्रुत असो, त्याच्या मात्रा 8 असतात. त्याचप्रमाणे आताची आपण ठाईची जी चाल पाहिली त्याच्या सुद्धा मात्र 8 आहेत, आणि तो बोल कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. धींत धींत धा धा तींत तिरकीट धींत धागे तिरकीट धींत धींत धा धा तींत तिरकीट धींत धागे तिरकीट धींत धींत धा धा तीन तिरकीट धींत धा धागे तिरकीट 1. अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही लय असते. आता हाच बोल मृदंगावर आपल्याला दशरथ डोपे वाजवून दाखवते. दिली होती त्याच पद्धतीने मी आज हा टाळा वाजवलेला आहे. फक्त त्यामध्ये फरक एवढाच आहे की अगदी संथ लयीमध्ये आपल्याला ठाईची चाल म्हणत असताना हा टाळ वाजवावा लागतो. या ठाईच्या चालीमध्ये आपल्याला जो टाळ वाजवायचा आहे तो अगदी भजनी टाळासारखाच आपल्याला वाजवायचा आहे. तो कसा ते मी तुम्हाला सांगते. 1 ला बंद, 2 ला खुल्ला, 3 ला डावीकडे, 4 ला खुल्ला, 5 ला बंद, 6 ला परत खुल्ला, 7 ला उजवीकडे आणि 8 ला खुला असाच टाळ वाजवायचा असतो. हा टाळ वाजवत असताना याची लय अत्यंत सावकाश असल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये 4 अंकावर आणि 8 अंकावर बदल म्हणून 2 पण वाजवता येतं आणि तयारीनुसार 3 वेळेस पण वाजवता येतं. ते कसं पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8
चार आठ बदलून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक. ज्या वेळेस हाच टाळ आपण जलद गतीमध्ये वाजवतो त्यावेळेसच तो टाळ भजनी टाळ होतो हे आता आपल्या लक्षात येईल. तेही आपण आता पाहूया. ही ठाईची चाल गात असताना ज्या वेळेस आपण ध्रुव पदावर येतो अभंगाच्या ध्रुव पदावर आल्यानंतर जो घोटाळ आपण ऐकला चाल म्हणत असताना तो कसा वाजवायचा हे अगदी संथ लयीमध्ये एकदा वाजवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक. म्हणजे काय तर प्रत्येक मात्रेला मी टाळ सुरुवातीला बंद केलेला आहे आणि एक आणि दोन मात्रेमध्ये जे काही अंतर असेल त्या मधल्या अंतरामध्ये मी डबल टाकलेला आहे खुल्ला टाळ. असं आपल्याला सराव झाल्यानंतर कितीही स्पीडमध्ये हा टाळ वाजवता येतो आणि त्या ठाईच्या चालीप्रमाणे हा टाळ आपल्याला त्या त्या प्रसंगानुसार वाजवायचा असतो. चालीवर वाजवला जाणारा टाळ ह्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.